खांदाकोली परिसरात सध्या मच्छरांचे प्रमाण फारच वाढले असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. खांदाकोली येथील सिडकोच्या सिरवेज लाईनचा पंप बंद असल्यामुळे या पाईपलाईन मधील पाणी खांदाकोली परिसरात सोडले जात आहे, त्यामुळे या वसाहतीत आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी रविवारी या परिसराची पाहणी केली. खांदा कोलनी येथील सिडकोच्या पाईपलाईनचे पंप हाऊस आहेत. या पाईपलाईन मधून सांडपाणी कामोठी येथील खाडीमध्ये सोडण्यात येते, परंतु मागील काही दिवसांपासून हे पंप हाऊस बंद असल्याने सांडपाणी खांदा कॉलनी परिसरातील नाल्यांमध्ये सोडले जात आहे, त्यामुळे खांदा कॉलनी परिसरात मच्छरांचे प्रमाण वाढले असून दुर्गंधीही वाढली आहे, त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. ही बाब लक्षात येताच स्थानिक नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी या परिसराची पाहणी करून त्याची माहिती मल्हार टीव्हीला दिली. खांदा कॉलनीमध्ये आपले न्यू पनवेल आणि खांदा कॉलनी येथील संडासचा जो पाणी आहे, म्हणजे ज्याला शुअर लाईन बोलतो आपण, ते शुअर लाईनचं पाणी सर्व खांदा कॉलनीमध्ये सेक्टर 3 येथे पंप हाऊस आहे. हा पंप हाऊस इथे पंप हाऊसमधून तो फिल्टरवर पाणी तो बाहेर कामोठा खाडीमध्ये पाईपाच्या याच्यातून जातो येतो, पण सध्या इथेशी आपला जो पंप हाऊस आहे हा पूर्ण बंद आहे, आणि तो बंद असल्यामुळं तो पाणी संपूर्ण पाणी आपल्या या नाल्यामध्ये सोडला गेलेला आहे, आणि त्या सोडल्यामुळं तो पूर्ण पाणी सेक्टर 7 आणि सेक्टर 9-4 आपला जो नाला आहे पूर्ण त्या नाल्यापर्यंत तिकडे पुढे गेलेला आहे, आणि त्या पाण्यामुळं पूर्ण आपल्या अख्ख्या खांदा कॉलनीमध्ये मच्छर एवढे मच्छर झालेले आहेत का नागरिक इथे शिकाय म्हणजे ते कंटाळले आजारी पडलेले त्या मच्छरमुळे. तरी मी आज ही पाणी केली असताना मला लक्षात आलं का इथे कॉन्ट्रॅक्टर आहे, सिडकोने कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे चौधरी म्हणून, आणि त्याचा म्हणजे त्याचा तो पंप हाऊस वगैरे तो तिथेशी चालवतो आहे, पण त्याचा तिथेशी असं पंप हाऊस वगैरे तो काही कुठल्या पद्धतीचं चालत नाही, सर्व बंद आहे. हा सिडको करून फुकाडची बिलं घेतो आहे, आणि आजच्या कंडिशनला खरोखर आमच्या खांदा कॉलनीमध्ये एवढा मच्छर झालेला आहे का लोकं त्याच्यातून मलेरिया वगैरे अशा डेंग्यूसारख्या आजाराला समोर गेलेले आहेत.